आणि लक्ष दोरप गरजेचे. डॉक्टर आमकां असा प्रश्न आयकल्लो आसा. हॅलो. हॅलो डॉक्टर, गुड इवनिंग. व्हेरी गुड इवनिंग डॉक्टर. माझो चलो न्हू 8 वर्सांचो आसा आणि त्याका न्हू फ्रिक्वेंट न्हू पेन येता लेफ्ट हँड सायडीन. आणि डॉक्टर म्हणतात ते कॅचीज म्हणून कितले डॉक्टरांक दाखयले तरी तेच प्रॉब्लेम सांगतात. तेजे मागीर आम्ही अल्ट्रासाऊंड वचून केलो, अल्ट्रासाऊंड सगळं नॉर्मल, ओनली थिंग बॉवल भरपूर गॅस आहे म्हणून सांगतात, बॉवल एक्सेसिव्ह बॉवल गॅस आहे म्हणून. पण त्याका न्हू परतून परतून तेच येतात डॉक्टरांनी त्याका गॅसीक लागून न्हू न्हू बेस दिलो लिक्विड आणि मेफ्थाल स्पेस घाल म्हणतात डॉक्टर त्याका. पण त्याका न्हू रोकड्या रोकड्या 4-4 दिसांनी 8-8 दिसांनी असे ते कॅचीज येतात डॉक्टर. ते कित्याक लागून तसे खरं म्हणजे मग असतं सांगू शकता नाही. मोस्टली अशी भुरगीं पोटान दुखता म्हणून 8 ते 10 वर्षाच्या एज ग्रुपान खूप भुरगीं आमच्या कडेन येतात. पोटान दुखता, कंटिन्युअस पोटान दुखता, ह्या भुरग्यांक इवॅल्युएशन करचें पडटा. आता तुम्ही भुरग्या करून दाखयला, अल्ट्रासाऊंड केला, अल्ट्रासाऊंडाचेर तुमकां फक्त गॅस दाखयला. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ताजो डायट पळयात. भुरगीं खुबदां चोकोस, ओरिओ बिस्किट्स, चॉकलेट्स आनी मॅगी आनी हाजेरूच भुरगीं हल्ली कडेन जगिल्लीं दिसतात. आनी बिकॉज ऑफ दॅट खुबदां भुरग्यांक पोटान गॅस हावप, कंटिन्युअस पोटान दुखप, एस्पेशली वीथ दीस जंक फूड भुरगीं खाता ते पिझ्झा, के एफ सी हे सगळें चालू आसा. ते पयलीं पळयात, ताजी भाजी खाता किंवा ताजो इनफ उदक पिता रेगुलर, तो ताका कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम ना, पोटान सुकना सद्दां रेगुलर संडासाक वता, हें पळोवंक जाय. की नाल्यार त्या खातीर पोटान एक्सेसीव गॅस जावन ताका कंटिन्युअस दुखता आसतलें आनी भुरगीं त्या खातीर कंप्लेन करता आसतली. आनी अल्ट्रासाऊंड केला आनी जर कांयच तातूंत मेळना जाल्यार आय फील की भुरग्यांक अशें येतं. डायट शूड बी द मोस्ट इम्पॉर्टंट इवॅल्युएशन, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. डॉक्टर म्हाका सामको एक फुडलो प्रश्न आयलो आसा. हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा विचारात. हांव हांव एंटनी उलयतां, सालसेट साकून बेनावली. म्हाका दोतोराक विचारूंक जाय, आयचे शिक्षण आनी विद्यार्थी जे आसात जाय तो फरक. तुमच्या घरातल्या टीव्हीचा आवाज कमी करा. ओके. पहिलींचे विद्यार्थी जे आशिल्ले आनी आतांचे विद्यार्थी हांचे मदीं जाय तो फरक आसा. कित्याक आतां सरकारान जो कायदो काडला कॉर्पोरल पनिशमेंट, आनी विद्यार्थी जेन्ना क्लासीन जेन्ना शिकतात न्ही, जायते वीक स्टुडंट आसतात आनी त्या बरोबर एवरेज अशे आसतात स्टुडंट. आतां समजे भुरगे जेन्ना शिकतात तेन्ना भुरगे जाणात मारपाक जायना, पास जातले 8वी मेरेन पास. करेक्ट. ओके, भुरग्यांचं फुडार किती या विषयाचे तुम्ही म्हाका किती असं सांगू शकता? तुम्ही म्हणजे आमकां खरं म्हणजे गंभीर प्रश्न विचारला. बेसिकली दीस बिकॉज बेसिकली म्हणजे अकॉर्डिंग टू दीस पॉलिसी मॅटर आणि मग असं हाचेर शिक्षण तज्ञांनी झाप दिवप खूप गरजेचे. तरी पण एज अ मॅटर ऑफ म्हणजे थोडं समज असतात, तुम्ही जस्ट टेंजेंशियली टच करत, लेट्स गो, लेट्स नॉट गो इनटू कॉन्ट्रोवर्सी. प्रश्न तो विचारला तो खरो बरो प्रश्न असा. हो प्रश्न घेऊन आमकां खूपदां म्हणजे मरे टीचर्स असं पॅरंट येतात किंवा पॅरंट्स खूपदां विचारतात की भुरग्यांक पयलीं हो रूल नाशिल्लो, भुरगीं स्वतः शिकतालीं आनी पास जातालीं, आतां हें कंटिन्युअस इवॅल्युएशन म्हणून काडलां आनी 8वी पर्यंत पास करप, मागीर 9वेक तांकां अभ्यास जमना म्हणून खूप भुरग्यांक फेल करून फाटल्यान दवरता. हें कित्याक तेंच हें एक्च्युली कंटिन्युअस इवॅल्युएशन बरें, हांव वायट म्हणना, पूण भुरग्यांनी स्वता शिकून तांकां एक एग्जाम आन्सर करूंक जाय, तांकां कितें तरी एक मोटिवेशन आसतलें. थोडे पॅरंट जे आसा ते भुरग्यांच्या अभ्यासाचेर लक्ष दिना किंवां लो अशे कॅटेगरींतले, लो सोशियो इकॉनॉमीक स्टेटांतले पॅरंट जे आसा ते कितें करता, ते हॅपी कारण भुरगो एकदां तो पास जावन 8वी पर्यंत तरी पास जाता. हें हाणें हें सगळें जरी केलां आसलें तरी भुरग्यांक स्वता प्रयत्न करून शिकप आनी परिक्षा आन्सर करप हें बरें. त्या भुरग्यांचो फ्युचर कितें जातलो अशें कांय ना, कित्याक भुरगीं एनिवे आयुश्यान एक्सेल जाता. आमचो अभ्यास हो इतलो चड आसा, आमी आमची भुरगीं जी सिक्स्थाक लंडनाक जे शिकयता ते आमची भुरगीं थर्डाक शिकिल्लीं आसता. हें इतलें तांचें खूब हाय आसता एज्युकेशन लेवल. खरें म्हणजे जाल्यार हांवें पळयल्लें आसा म्हज्या फ्रेंडाच्या भुरग्यां कडेन, पुणून आमची भुरगीं दॅट वे इंडियन स्टुडंट्स रियली एक्सेल वेल. आमचें एज्युकेशन सिस्टम ही खूब बरी आसा, पूण तरी पूण भुरग्यांक आनी टिचरी कडेन हांव जेन्ना उलयलें की तुमकां कितें दिसता, ते थोडे टिचरीन कितें सांगलें, पयलीं भुरग्यांक टिचरींचो भंय दिसतालो कित्याक परिक्षेक फेल जातले, आपल्या परिक्षा बरी करूंक जाय. आतां भुरग्यांक कसलोच भंय ना, एक तर भुरग्यांक उलोवंक जायना, भुरग्यांक मारूंक जायना आनी एग्जामूय ना. हे असले हे त्या खातीर भुरगीं कांयच आमचे कडेन लक्ष दिना, आमचें आयकना. इनफॅक्ट वन ऑफ द टिचर टोल्ड मी की भुरग्यांक जर आतां व्हडली 8वी 9वी 10वीच्या भुरग्यांक जर कोणें टिचरीन कितें उलयलो, टिचरीन स्कुलान उलयलो कितें करूं ना, प्रोजेक्ट करूं ना, एसायनमेंट करूं ना म्हणून, ते आतां खुबश्यो टिचरी गाडयो घेवन स्कुलाक वता. ताज्या गाडयेचो हारसो फोडून दवरप, हारसो स्क्रॅच घालून दवरप, हें सुद्दां भुरगीं करूंक लागल्या की तांकां आतां कसलोच भंय उरूंक ना टिचरींचो. अशें म्हणजे बेसिकली खरो म्हणजे गंभीर विशय आसा. म्हाका दिसता हो शिक्षण तज्ञांनी विचार हाचेर करपाकूच जावो, कारण केन्ना केन्ना आमी कितें करता की भायल्या देशांनी कांय गजाली बऱ्यो एक्सेप्ट जाल्या, बऱ्यो थंय चलल्यात म्हूण आमी ते एक्सेप्ट करता, बट वी हॅव टू सी अवर सेटअप. कारण दुसरें म्हणजे आमचे टिचर्स ज्या पद्दतीन शिकयतात, आय एम नॉट सेईंग
बरे किंवा वाईट अशा कायच कमेंट करणार. आमचे पेरेंट्स ज्या पद्धतीचं आमचं मेंटल सेटअप असतात, जसे मॅडमनी सांगितलं होतं की त्या भुरग्यां काय मनात भयच ना, कायच त्यांना असे कंपल्शन ना किंवा आता अभ्यास करा. आणि सडनली ज्या भुरग्यांना आठवे मेरे अभ्यासच केला करू ना, पुस्तक हातूच लावना, ती भुरगी नव्यान पदूत किती अभ्यास करते. आणि एक हांव म्हणू शकता की पेरेंट्स म्हाका सांगू लागले की भुरगीं म्हणटा तू अभ्यास कर, अभ्यास कर कित्याक म्हणटा, आठवी पर्यंत पास जाता मगे तू आणि अभ्यास कर कित्याक म्हणटा, असे परतून विचारपा लागले. बरोबर, तातून बरे भुरगे आणि म्हणजे एव्हरेज भुरगे किंवा हे तातूनही परत कन्फ्युजन झाला. इट इज रिअली म्हणजे मला दिसता हो विषय खरं शिक्षण खरंच सिरियसली घेवपाक जावो. आणि दुसरे म्हणजे खूपशा वेळेस टीचर्सही करपाक लागला की ते म्हणतात ना बाबा ह्याका दोरा म्हणजे आपला हेडेक, तर त्या हिशोबान तुका आपण साधे साधे प्रश्न विचारता, तू एकदा आन्सर दी, आपण पास करता फुडले क्लासीन घालता, कारण त्यांना खंय त्यांना घेऊन बसचे पडटा. इट इज देर इज सम असेसमेंट करचे. सो मॅडम म्हाका सांगा एक प्रश्न असा. हॅलो हॅलो, हा विचारात. हॅलो, हा विचारात डॉक्टर. मॅस्टर्बेशन केला कितें इफेक्ट जाला ते आम मात सांगते. व्हेरी गुड, आय मस्ट रिअली अप्रिसिएट दिस क्वेश्चन. आणि आम्ही खरं म्हणजे सच टाईप ऑफ क्वेश्चन इतके तुम्ही बोल्डली विचारलो, आय मस्ट रिअली कॉंग्रेच्युलेट यू मॅडम. हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न असा, खूपशे फुडे आम्ही त्याच्याबद्दल ओपनली उलयनात आणि आमकां एक आमचे सामाजिक विचारसरणी म्हणा किंवा आम्ही ह्याचे, पण हो ह्या वयात जो टॉपिक तुम्ही आज धरला त्याच्यातलं हो अतिशय महत्वाचा हो एक पार्ट असा. आणि आय फील दॅट यू मस्ट ॲड्रेस दिस इश्यू प्रॉपरली. मास्टरबेशन हे नॉर्मल असा, ते वयाच्या मनान पहिली 10 ते 13 वर्षाची भुरगीं, इवन बिगर चिल्ड्रन डे डू एडोलसंट भुरगीं करता ते. इट्स अ नॅचरल वे ऑफ रिलीजिंग द सेक्शुअल टेन्शन. आणि भुरग्यांक ते नॉर्मल हे वयाच्या मनान ताणी ते करप असता, तांकां ते सेक्शुअल प्लेजर मेळटा तातून करून. आणि तातून खंयचीच वायट गोष्ट ना. खूपदां भुरग्यांक अशें दिसता ते करप म्हणजे गिल्ट फिलींग असता की आपणें अशें केलें म्हणून. चलयो तशें चले, बॉयज आर मोर. पूण दुसरी गोष्ट म्हणजे तातून गिल्ट फिलींग करपा सारखें कांयच ना. आणि दुसरी गोष्ट हे जे असा हे करून थोड्या लोकांक असे भुरग्यांक असे मॅगझिनांनी बी वाचता की असे मास्टरबेशन करत जाल्यार फुडें आपूण इनफर्टिलिटी केस जातलो, आपले स्टरायल केस जातलो आपूण, आणि आपल्याक कितें तरी प्रॉब्लेम आसतले असे. आणि तशें कांयच आसना. आणि इट इज अ नॉर्मल थिंग फॉर एनी चायल्ड टिनेजर टू डू दीस मास्टरबेशन. म्हणजे थोडक्यात म्हणजे एक हा एक व्यापक दृष्टिकोन अंडरस्टँडिंगचो असपाक जो म्हणजे एज फार एज चायल्ड एंड पेरेंट नॅचरल फिनॉम. जसे मॅडमनी सांगले की जे हॉर्मोनल चेंजेस असतात त्याच्या लागून हे, आणि एव्हरीबडी हॅज प्रॅक्टिक पास टू द सेम बोर्ड, फक्त आम्ही केलं असं वन्स वी टेक अप दॅट रोल म्हणजे आमकां दिसता की दे आर डुईंग समथिंग रॉंग. बेसिकली मे नॉट बी टू मच दॅट मच ग्रेट. तुका सांगपाचे असं म्हणलं खूपदा हे खूप इश्यूज असतात, एस्पेशली वेट ड्रीम्स म्हणून असतात चल्यांक. ते पहिले दे वेट दे फाइंड देअर पजामास वेट इन द मॉर्निंग, विच इज द अर्ली साइन ऑफ प्युबर्टी, विच वेन द ऍक्च्युअल प्युबर्टी भुरग्यांक जाता, तारुण्यान प्रवेश करता तेन्ना चल्या भुरग्यांक जाता. सिमिलरली हे मास्टरबेशन, सो मेनी टायम हे प्रश्न जे आसा ते खूपदा आवय बापूय भुरग्यांक सांगना, त्या खातीर भुरग्यांच्या मनान सतत कन्फ्युजन असता. आवय बापायनी हे प्रश्न भुरग्यां कडेन अशे ओपनली उलोवपाक जाय, कितेंय क्लू घेवन ते स्टार्ट करूंक जाय आणि उलोवंक जाय. तेन्नाच भुरगीं मॅगझिनां वाचून अननेसेसरी मिसअंडरस्टँडिंग करून घेवची ना, आणि तांकां ताज्या बद्दल ज्ञानूय मेळटलें. भुरगीं कितें विचारपाक येता एव्हरी टायम, आमी आमच्या भुरगेपणान अशें आसतालें तूं कितें काम कर पळय, तूं तुजो अभ्यास कर, कितें आमी विचारूंक गेले जाल्यार. आतां तशें ना, आतां देर इज लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन चिल्ड्रन गॅट फ्रॉम इंटरनेट मिडिया, आणि मेनी टायम तांकां फॉल्स इन्फॉर्मेशन मेळटा. दॅट इज वाय मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज टू द पेरंट इज भुरग्यांचे हे सगळे इम्पॉर्टंट जे इश्यूज आसा जे पेरंटांच्या दृश्टीस पडल्या, ते ताणी तांचे कडेन खरें पर्सनली उलोवन टॅकल करूंक जाय. जर तांकां उलोवंक जायना जाल्यार आपल्या भुरग्यांच्या दोतोराकडे वरून उलोवचे, नाल्या काउन्सिल चायल्ड काउन्सिलिंगा कडेन वरून ते भुरग्या कडेन उलयतले आणि तांकां अंडरस्टँड करतले की हे नॉर्मल असा काय एबनॉर्मल असा ते. सो हो एक अतिशय महत्वाचा विषय आशिल्लो, आणि म्हाका दिसता तुम्ही तो बऱ्या अर्थान सांगलो की जेन्ना म्हणजे कारण खूप थोडे पेरंटांक ती तितकी भुमिका घेवप जमना, मे बी देअर इनएबिलिटी म्हणा किंवा त्यांचे जे उलोवपाची पद्धत असा त्यातून ते मॅच जायना. सो अशा वेळा आपल्या पेडियाट्रिशियनाकडे वचप किंवा काउन्सिलराकडे, आणि आज ह्यो फॅसिलिटी सगळ्यात चडशा लोकांमध्ये अवेलेबल असतात, म्हणजे प्रॅक्टिकली एव्हरी टाऊन म्हणतात तसे काउन्सिलर अवेलेबल असतात. दे शूड टेक ॲडवाईस फ्रॉम दीस पीपल अँड लॉट ऑफ काउन्सिलर, म्हणजे आमकांच खबर ना की इतके काउन्सिलर अवेलेबल असतात सध्या तरी आज गोयात सुद्धा. सो म्हाका एव्हरी स्कूल एज अ काउन्सिलर ना, स्कूल काउन्सिलर, एव्हरी स्कूल एज अ काउन्सिलर. डॉक्टर म्हाका एक सांगात की तुम्ही सांगले न्ही की आम्ही म्हणजे बरेचसो हे आतापर्यंत इश्यू जे आम्ही ॲड्रेस केले ते चडशे म्हणजे मानसिक लेवलचे आशिले. म्हाका सांग थोडे शारिरीक प्रॉब्लेम ह्या वयार जावं शकतात ते कॉमनली खंयचे, म्हणजे दीस एज ग्रुप एडोलसंट एज ग्रुप विच आर द कॉमन. शारीरिक प्रॉब्लेम्स म्हणजे हे भुरग्यांक न्ही, मानसिक प्रॉब्लेमा बद्दल पहिली उलयता. टिनेजर भुरगीं जी आसा तांकां खूपदा मानसिक प्रॉब्लेम इन द सेन्स ही भुरगीं ह्या वयान खूप इम्पल्सीव असता, म्हणजे मनान आयलें कितें तें करूंकूच जाय. आतां तकलेन आयलें की आपणें बायक फ्रेंडान नवी बायक घेतल्या आपणें ती चलोवन पळोवची, ती बायक फास्ट फुडें आपल्या कडेन लायसन्स ना, आपूण सारको शिकूंक ना, हें पळयनासतना चलोवन पडून एक्सिडंट जावन येता अशें. आनी तकलेन कितें आयलें, कोणें कितें म्हणलें आमी आज हें करुया रोखडोच या, चल आज स्विमींगाक या, अशें खूबदां स्विमींग करनासतना वचून भुरगीं सुद्दां दे हॅव ड्रावन की अशें तांचें
ते इम्पॉल्सिव्ह नेचर ॲडॉलसंट असतो, कारण ॲडॉलसंट भुरग्यांचा जो ब्रेन असता नी तो कंटिन्युअसली मॅच्युअर जाता फ्रॉम द एज ऑफ 10 इयर्स टू 24 इयर्स. सो किती असता 18-19 वर्षांची भुरगीं ती 16-17 वर्षांची भुरगीं डिसिजनां घेतात, मनान आयले किती ते करतात, पण ताजे फुडें ताजे किती पण ताजो साईड इफेक्ट जातो ते ताजो विचार करनात. सो ते एक त्यांचे वाईट आहे भुरग्यांचे. दुसरे म्हणजे मूडी असता, एक्सेसिव्ह स्लिपिंग, त्यांना खूप निद येत आहे टीनेजर भुरग्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे ॲरोगंट बिहेवियर, ॲग्रेसिव्ह बिहेवियर, ही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम या भुरग्यांची. आणि खूपदा थोडी भुरगीं खूपदा अलूफ असतात, ओगीच आपल्या भितरूच राहप, कोणाकडे मेतर जावप ना, कोणाकडे बोलप ना, देन फियर कसलोय गोष्टीचं भिवप, ही खूपश्यो हे आमी पळयल्यो. आणि थोड्या भुरग्यांक किती ना, देर इज नो गोल इन लाईफ, देर इज नो म्हणजे त्यांना किती करून दिसना, आपल्याक काय करपाचे ना अशा टायप. देन एंग्झायटी आणि डिप्रेशन इज ऑल्सो व्हेरी हाय. ॲट द सेम टाईम सुसायडल टेंडन्सीज, सुसायडल आयडिएशन म्हणतात, ताका आयडियाज येवप, हे बी या एज ग्रुपान खूप असतात. हे मानसिक थिंग विच आय वॉन्ट टू टेल यू. आणि फिजिकल प्रॉब्लेम्स असे या भुरग्यांक नॉर्मली 10-19 वर्षांचा काळ सामको हेल्दी भुरग्यांचो. लहान असताना भुरगीं सामकी जी थंडी बिंडी घेऊन येताली, ताव दुखता, हे दुखता, ते कांयच नसता. ह्या भुरग्यांक खरं म्हणशी जाल्यार प्रॉब्लेम असा तो बिकॉज ऑफ प्युबर्टी, इन द सेन्स आता तुम्ही सांगले मास्टरबेशन, त्यांचे साधे साधे, विच इज नॉट अ प्रॉब्लेम, विच इज अ नॉर्मल थिंग इन दॅट प्युबर्टी. पण मोस्टली या भुरग्यांक हे असता न्ही प्रॉब्लेम असता ते, एक म्हणजे त्यांचे इटिंग जंक फूड, लॉट्स ऑफ कन्झम्पशन ऑफ सॉफ्ट ड्रिंक, ज्युसीस, त्याच्या खातीर त्यांना ओबेसिटी, नाल्या कंटिन्युअस दे आर ऑन व्हॉट्सॲप, फेसबुक, एका जाग्यार बसून दिसभर इंटरनेटाचेर, नाल्या गेम्स, नेट सर्फिंग, हे करून करून एका जाग्यार बसून खावप, टीव्ही व्ह्युईंग, हे करून ओबेसिटी आणि इनहेरंट म्हणजे त्याच्या खातीर ओबेसिटी खातीर बाकीचे रिस्क जे त्यांचे बरोबर झाले, हायपरटेन्शन, कोरोनरी आर्टरी डिसीज, डायबिटीज मलायटस, ते खरं दीस आर द नॉन कॉम्युनिकेबल डिसीजीस त्या भुरग्यांक येतात. ऑनसेट सुरू आता. डॉक्टर मगास, तुमका एक प्रश्न असा तो घेऊ. हॅलो 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 दोतर, वास्कोच्यान चंद्रकांत परब उलयता. परब बाब, प्रश्न विचारात. किती जाणं दोतर, माझो चेडो 11 वर्षाचा असा, ओरली तो सगळे त्याका येता, पण रायटिंग त्याका मिस्टेक करतात, स्पेलिंग मिस्टेक बी. खच्या क्लासीन असा? 6th स्टँडर्ड. हॅलो, हा ऐकता ऐकता, कळलं मॅडम. ते हे आता तो रायटिंगेन मिस्टेक करता, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक, म्हणजे बारीक सारीक स्पेलिंग मिस्टेक एक एकदम भुरगीं करतात, कित्याक ती एक्च्युली बरयता आसतना फास्ट बरोवप, लक्ष दिनासतना बरोवप, सिली मिस्टेक करप, हे सामकें खूब आसता भुरग्यांचे. पुणून जर तो अशें खूब मिस्टेक करता की मदले मदले शब्द बरयना, हें करना, अगेन आय सेड लर्निंग डिजेबिलिटी ल्हान आसतना डिटेक्ट जावना, व्हडले जातकीर सुद्दां आसूंक शकता. ह्या भुरग्याक इवॅल्युएशन लागतलें, स्पेशली डेव्हलपमेंटल पिडियट्रिशना कडेन व्हरून हाजें इवॅल्युएशन करचें, हो तुमकां सल्लो. आनी करून घेयात, म्हणजे तेंय बरें जातलें, तातूंत कितें मेळ्ळें जाल्यार त्या प्रमाणे स्कुलांनी इन्फॉर्म करूंक मेळटलें, आनी टिचरीचोय ताका शिकोवपाचो हे एटिट्यूड चेंज जातलो. सो दॅट सपोर्टिंग, दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर मगास्ता, बरेच प्रश्न असतात, बरेचशे पेरंट्सच्या मनान प्रश्न घुंवता असतले, आणि तुमच्याकडे बरीचशी उत्तरं असतात, म्हणजे दॅट द स्पीड विच यू आर गोईंग इज रिअली टू बी अप्रिसिएटेड. एक लहानसो विसर घेऊया, गरज असा, आणि तो विसर घेऊन परतून सुरू करूया.